आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये स्वागत. तुम्ही आलात मी खरंच खूप आभारी आहे, कारण आम्ही आज अशा गोष्टी बोलणार आहोत ज्या तुमच्यासाठी जीवन परिवर्तनाच्या ठरू शकतील. आपण इथे ब्रायन ह्युस्टन यांच्यासोबत आहोत, जे सिडनी येथील हिलसॉंग चर्चचे वरिष्ठ धर्मोपदेशक आहेत. कालही ते आपल्या बरोबर होते, आज पुन्हा ते आले आहेत आणि जीवनात महत्वाच्या ठरणाऱ्या निवडींविषयी आपण आज बोलणार आहोत. ब्रायन, आज पुन्हा स्वागत असो. धन्यवाद जॉयस, खूप छान वाटतंय. तर निवड ही किती महत्वाची आहे त्याविषयी जरा सांगाल का आम्हाला तुम्ही? ते सगळं काही असतात खरंच, पर्यायांपायी आयुष्य ढासळत असतं. आयुष्य हा एक निर्णय असतो. वचन सांगतं जीवनाचा मार्ग सुज्ञांसाठी वरच्या दिशेने वळण घेत असतो, आणि आपण जर सुज्ञ विकल्पांची निवड करू शकलो, जीवनाला थोडी वळणं आणि थोडी बाकं असतात, परंतु वरच्या दिशेने प्रगती करत आपण त्यातून बाहेर पडतो. आणि खेदाची गोष्ट म्हणजे काही माणसांचं आयुष्य वरच्या दिशेने वळण घेण्याऐवजी चक्राकार खालच्या दिशेने घसरतं आणि ते विकल्प सगळा परिणाम करतात. बऱ्याचशा लोकांना वाटतं ती त्यांची परिस्थितीच असते जी त्यांच्या जीवनावर अंमल गाजवते, पण खरं तर ती असते त्या परिस्थितीविषयीची आपली वृत्ती. तुमची वृत्ती ही अशी गोष्ट असते जी बाळगण्याची तुम्ही निवड करू शकता. खरंच तसंच असतं, नक्कीच करावी लागते. तुमच्या बाबतीत मला ठाऊक नाही, पण मला ती रोजच करावी लागते, रोजच करावी. अलीकडेच तुम्ही माझ्या एका सभेला आला होतात आणि नकारात्मकतेविषयी बोलला होता, ती एक निवड असते का? सकारात्मक होण्याची निवड आपण करू शकतो का? माझ्या मते सकारात्मक होण्याची तुम्हाला निवड करावी लागते, नक्कीच ते एक निवडच असते. माझ्या मते मनुष्य स्वभाव हा नकारात्मक दिशेकडे झुकलेला असतो, आणि आपण स्वभावनेच पापी माणसं असतो, त्यांनाच आपण नकारात्मकतेकडेही झुकलेलो असतो. त्यामुळे तुम्हाला अशीच विकल्पांची निवड करावी लागते ज्याने तुम्ही बदलणार असता, आणि बहुतांश गोष्टींप्रमाणेच योग्य विकल्पांची जितकी अधिक निवड करता तितका अधिक तुम्ही पापाच्या कबुली जवाबाचं स्वरूप विजय मिळणार, सकारात्मक करता. अगदी बरोबर. म्हणजेच आपण जर चांगल्या विकल्पांची निवड केली नाही तर आपलं आयुष्य भरकटणार. आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे भूतकाळ विसरून पश्चातापात न जगण्याची निवड करणं. आणि म्हणूनच माझ्या अलीकडच्या चर्चा सत्रातल्या तुमच्या काही शिकवणीचा सारांश थोडासा आम्ही दाखवणार आहोत, पण त्यापूर्वी तुम्ही आम्हाला सांगा की पश्चातापात न जगण्याविषयी तुम्हाला काय म्हणायचंय? मला वाटतं प्रत्येक मानवाला पश्चातापात जगण्याची संधी असते. आपण सगळेच संधी गमावतो, आपण सगळेच चुकीच्या विकल्पांची निवड करू शकतो, चुकीचे विकल्प निवडलेली असतात. म्हणूनच पश्चाताप ही अशी गोष्ट असते जिचा काही जणांनाच नाही तर आपण सर्वांनाच त्याचा सामना करावा लागतो, आणि पश्चातापाबाबत सकारात्मक असं काहीही नसतं. नाही, खरंच असं काही नसतं. माणसं एकतर जगू शकतात, माणसं एकतर पश्चातापात जगतात किंवा भीतीत. म्हणजेच एकतर आपल्याला भूतकाळाचा पश्चाताप होतो किंवा भविष्याची भीती वाटते, पण चालू क्षणात जगणारी माणसं फारच थोडी असतात. माझ्या भूतकाळाबाबत मी जर काही करू शकत असेन तर मग मी ते करायला हवं. मी जर भरपाई करू शकत असेन तर मी ते करायलाच हवं. मला निश्चितच गरज असते पश्चाताप होऊन देवाशी सुयोग्य परिस्थिती निर्माण करण्याची. पण ज्या बाबतीत तुम्ही काही करू शकत नाही त्याबाबतीत तुम्ही देवावर विश्वास ठेवायला हवा, कारण जे तुम्ही करू शकत नाही ते तुम्ही करायचा प्रयत्न केला तर तुमचं आयुष्य व्यर्थ जातं. तुमच्या सत्य जीवनाचा खरोखरच नाश होणार असतो. माझ्या एका चर्चासत्रात अलीकडेच पश्चाताप टाळण्याच्या विषयावर ब्रायन ह्युस्टन यांनी विचार मांडले होते आणि अत्यंत मौल्यवान असे मुद्दे सांगितले होते. त्यातलाच थोडासा भाग आता या क्षणी आम्ही दाखवतोय. तर काय झालं असतं आणि काय मजा आली असती याचं विश्व म्हणजे पश्चाताप. आपण ती गुंतवणूक कधी केलीच नसती तर काय मजा आली असती. जर मुलांसाठी मला अधिक वेळ देता आला असता तर काय मजा आली असती. आपल्याला संधी असतानाच आपण ते घर खरेदी केलं असतं तर काय मजा आली असती. मी ते संभाषणच कधी केलं नसतं तर काय मजा आली असती. काय मजा आली असती, काय मजा आली असती, काय मजा आली असती. येशूबद्दल मी माझ्या वडिलांशी बोललो असतो तर काय मजा आली असती. काय मजा आली असती, काय मजा आली असती. मी ते का केलं, मी तसं का वागलो, मी ती दुसरीच गोष्ट का केली नाही, का काय मजा आली असती आणि काय झालं असतं. जर तरचं विश्व तुम्हाला सांगतो पश्चातापाबाबत सकारात्मक असं काहीही नसतं. पुन्हा एकदा ऐका, पश्चातापाबाबत सकारात्मक असं काहीही नसतं. यदा कदाचित तुमच्या जीवनात अशा गोष्टी असतील ज्या तुम्हाला पश्चातापाला कारणीभूत होत असतील किंवा ज्या पश्चाताप घेऊन येऊ शकल्या असत्या, तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही इथे एकटेच नसता. जर क्षणभरासाठी तुम्ही तिथे बसला आहात, तिथे खालच्या ओळीतल्या लोकांवर एक नजर टाका, जरा बघा नीट, कारण त्या ओळीतल्या दर दुसऱ्या व्यक्तीपाशी त्यांच्या जीवनात अशा गोष्टी आहेत ज्या त्यांना पश्चातापाकडे घेऊन जाऊ शकल्या असत्या. पण पश्चातापाबाबत सकारात्मक असं काहीही नसतं, खरंच काहीही नसतं. असं असूनही कित्येक माणसं स्वतःला पश्चातापाने प्रहार करू देत आहेत. अशी माणसं इथे आहेत आणि तुम्ही त्या गोष्टींवर स्वतःलाच प्रहार करताय. जसा काय कसं जर तर काय मजा आली असती, का पश्चातापाबाबत सकारात्मक असं काही नसतं. अगदी बिली ग्रॅम यांनी देखील त्यांच्या असामी
या जीवन कहाणीत सांगितलंय. ते त्यावेळीविषयी सांगतात, त्यावेळी ते राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या उद्घाटन समारोहात होते. माझ्या मते त्यांना राष्ट्राध्यक्षांच्या गाडीत बसायला मिळालं होतं, राष्ट्राध्यक्षांच्या समवेतच. आणि राष्ट्राध्यक्ष केनेडीने दुसऱ्या आगमनाविषयी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. दुसऱ्या आगमनाविषयी ते त्यांच्याकडे विचारणा करत होते तेव्हा बिली ग्रॅमनी त्यांना देवाच्या वचनावरून दुसऱ्या आगमनाविषयी जे वाटलं ते सांगितलं. राष्ट्राध्यक्षाने विचारलं, दुसऱ्या आगमनावर माझ्या मंडळींचा विश्वास आहे का? बिली ग्रॅम म्हणाले, तो तर त्यांच्या तत्वातच असतो. त्यानंतर पुढे त्यांचं काहीच संभाषण झालं नाही. 2-3 वर्षानंतर वॉशिंग्टनमध्ये एका राष्ट्रीय प्रार्थनेत ब्रेकफास्टच्या वेळी ते पुन्हा एकदा एकत्र भेटले होते. थोड्या वेळाने राष्ट्राध्यक्ष बिली ग्रॅमना म्हणाले, तुम्ही येता का माझ्याबरोबर व्हाईट हाऊसपर्यंत? राष्ट्राध्यक्षांच्या गाडीत बसून माझ्याबरोबर येता का तुम्ही? मला तुमच्याशी एका गोष्टीवर बोलायचं आहे. बिली ग्रॅम आजारी होते, त्यांना ताप आला होता. त्यांना जो काही त्रास जाणवत होता तो त्यांना राष्ट्राध्यक्षांना सांगायचा नसल्याने ते म्हणाले, यावेळी नाही आलं तर चालेल का? पुन्हा कधीतरी बोलूया का आपण? त्यांना राष्ट्राध्यक्ष पुन्हा कधीच भेटले नाहीत, कारण अगदी थोड्याच महिन्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. ते सांगतात की त्यांच्या मनात एकच विचार सतत घोळत असायचा की राष्ट्राध्यक्षांना आपल्याशी कोणत्या विषयावर बोलायचं होतं. म्हणून पश्चाताप ही अशी एखादी गोष्ट नसते की ज्याचा अनुभव घेण्यासाठी इथल्या कोणाला संधीच मिळत नसते. अगदी स्पष्ट असतं की पश्चातापात जगण्याने कुठल्याही सकारात्मक गोष्टीची कधीच उभारणी होत नसते. ब्रायन, मी जाणते तुम्ही त्या चर्चासत्रात खूपच महान अशी उदाहरणं सांगितली होती, ज्याचा थोडासा भाग आम्ही दाखवला. तुमच्या स्वतःच्या जीवनातले दाखले त्यातलाच एखादा आम्हाला आत्ता सांगता का? तुम्ही आपल्या स्वतःच्या परिस्थितीतून माणसं खूप काही शिकत असतात असं मला वाटतं. हो, नक्कीच. मागच्याच वर्षी माझी आई आणि वडील दोघेही वारले, आणि माझी आई गेल्या वर्षी एप्रिलमध्ये वारले आणि वडील नोव्हेंबरमध्ये. त्यामुळे ते वर्ष खूपच वाईट गेलं. त्यांचं सगळं आयुष्य त्यांनी सेवा कार्यात घालवतं. मुक्ती सैन्यातच मी जन्मलो आणि मोठा झालो होतो. आणि पण अगदी काही वर्षांपूर्वीच मला अशा समस्यांची दखल घ्यावी लागली होती, ज्या 30+ वर्षापासून माझ्या वडिलांशी संबंधित होते. आणि त्या खरोखरच खूपच गंभीर समस्या होत्या. आणि पाळक आणि नेता यांना त्याने मला काही निर्णय घ्यावे लागले होते, ज्यांचा त्यांच्यावर सेवा कार्यात परिणाम झाला होता. जे खरंच निर्णय घेणं माझ्यासाठी अत्यंत दुःखद गेलं होतं. ते योग्य निर्णयच होते, पण घेण्यास सोपे नव्हते. आणि अर्थात एक मुलगा आणि एक पाळक आणि एक नेता अशा काही नात्याने परिश्रम होतच राहिले. पण जे काही निर्णय मला घ्यायला लागले होते त्यामागचं कारण माझ्या आईला नक्कीच तेवढं कळलं नसावं असं मला वाटतं. ती खूपच महान होती आणि तिने मला साथही खंबीरपणे दिली. मोठा प्रतिबंध नसला तरी मला ते कळलं की त्यांच्या आयुष्याची ती अखेरची 5 वर्ष खूपच कठीण गेली होती. आणि त्यांच्या निधनानंतर मला अक्षरशः आव्हान द्यावं लागलं होतं माझ्या स्वतःच्या विचारसरणीला. मी पश्चातापाच्या खालच्या पातळीवर गेलो नव्हतो, जे विध्वंसक होतं, कारण तसं करणंमुळे सकारात्मक नसतं. पण मनाच्या विचाराच्या थैमानासाठी संधी नक्कीच मिळाली होती की एखाद्या वेगळ्या रीतीने मी ते करू शकलो असतो का. पश्चातापात जगण्याने खरोखरच काहीही भलं होत नसतं. एक पालक या नात्याने मी विचार करते, माझी मुलं जेव्हा लहान होती माझ्या जीवनात ते बदल झाले नव्हते जे आत्ता झाले आहेत, कारण देववचनच मला ठाऊक नव्हतं जसं आत्ता ठाऊक आहे. आणि मी माझ्या मुलांना अपमानास्पद वागणूक देत नव्हते, पण माझ्याशी जुळवून घेणं निश्चितच कठीण होतं. आणि मी खरंच खूप आग्रही होते. मी कितीतरी जास्त किंचाळायचे आणि मी कायम खूपच कामसू होते. त्यामुळे मी मुलांशी खेळण्यासाठी वेळच काढत नसे, जो खरं तर मी काढायला हवा होता. तुमची मुलं जेव्हा मोठी होतात आणि विशेषतः तुमच्या नजरेस जेव्हा त्यांची काही वेगळी वर्तणूक दिसायला लागते जी योग्य नसते, तेव्हा कित्येक पालक आई वडील स्वतःलाच दोष देतात. पण मुद्दा असा की खरंच मी बहुधा अधिक चांगलं वागू शकले असते आणि अधिक चांगलं मी वागायलाही हवं होतं, पण त्या क्षणी मला जे ठाऊक होतं ते सर्वोत्तम असं मी करत होते. आणि काही गोष्टींबाबत केवळ पश्चातापातच जगण्याच्या मोहाला मला परतवून लावावं लागलं होतं, जसं माझ्या मुलांशी जास्त न खेळणं, अमुक न करणं. मी अत्यंत आभारी आहे त्या वचनांची जी यशया 43:18 सारखं काही सांगतात की पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका, पहा मी एक नवीन गोष्ट करणार आहे. देव कायम काही ना काही नवीन करत असतो आणि आपल्यासाठी भूतकाळाच्या पश्चातापात जगणं पश्चाताप तेवढंच करतो. भूतकाळासाठी तुम्हाला जबाबदार धरून तुम्हाला तिथेच ठेवतो.
त्याने मुळीच भलं होत नाही, भूतकाळात जीवनच नसतं. मुळीच नसतं. पश्चातापाविषयी मी एक गोष्ट सांगतो, पश्चातापावर तुम्ही उभारणी करू शकत नसता, त्यात केवळ कष्टाने हालचाल करता, आणि कोणत्याच आयुष्याची प्रगती होत नसते जर ते पश्चातापात बंदिस्त असतील. या क्षणी अशी अनेक माणसं आपला कार्यक्रम पाहत असावी ज्यांना जाणीवही नसावी की ते तसं वागत होते. आपण सापळ्यात अडकतो असं मला वाटतं. आपल्याला सापळ्यात अडकवायला सैतानाला आवडतं. आपल्याला अशा एखाद्या क्षेत्रात घेऊन जायला त्याला आवडतं जिथे आपला विनाश होतो आणि आपल्याला वाटतं आपल्या आयुष्याला काय झालंय, कुठलंच सुख मनशांती आपल्याला का मिळत नाहीये. भीतीत किंवा पश्चातापात न जगता चालू क्षणात जगायला देवाने मला शिकवलंय. हाच तो दिवस आहे जो प्रभूने निर्माण केलाय. मी हर्ष पावेन आणि आनंदी होईन. एक सामर्थ्यवान जीवन जगण्याच्या महान क्लुप्त्या जाणून घ्या या विश्रांतीनंतर. भेटूया. सुज्ञ पर्यायांची निवड कशी करावी या ब्रायन ह्युस्टन यांच्या पुस्तकात ते सांगतायत. एका सामर्थ्यवान जीवनाच्या उभारणीसाठी एक गुरुकिल्ली म्हणजे अधिकाधिक अधिकाधिक शिकणं आणि एक निरंतर भूक आणि तीव्र इच्छाशक्ती बाळगणं. याविषयी काय म्हणणं आहे? जीवन म्हणजे शिकत राहणं असंच मला वाटतं. प्रत्येक गोष्टीतून मला शिकायचं आहे. भाषण द्यायला मला कधीच पुढे जायचं नसतं. मला अशा माणसांच्या भेटी घेण्यात कधीच गुंतायचं नसतं जिथे सगळं काही बोलण्यासारखं केवळ माझ्या पाशीच असतं. मी निरीक्षण करतो. मी नाक खूप असणार आहे. मी जिज्ञासू आहे. वाचन करणं हे पुस्तक वाचनापेक्षाही अधिक असतं. जीवनात तुम्ही सतत वाचतच असता. तुम्ही माणसाचं वाचन करता, तुम्ही परिस्थितीचं वाचन करता, तुम्ही प्रसंगाचं वाचन करता. शिकण्यासाठी स्वतःला उघडं ठेवा. फाजील चौकशा करणारी व्यक्ती मला व्हायचं, तरच तुम्ही शिकू शकता. हे खूप छान सांगितलं ब्रायन. मला आठवते माझी एक मैत्रीण, आता ती देवाघरी गेलीये, पण ती खरंच खूप बडबडी होती आणि तिचा नवरा एकदम शांत, पण तो एक हुशार व्यापारी होता, त्यामुळे त्यांचा धंदा खूप फलदायी झाला होता. एकदा आम्ही काही माणसांबरोबर एकत्र जमलो होतो आणि कुठल्या तरी बाबतीत आम्ही चर्चा करत होतो, पण तो काही बोलत नव्हता. आणि संभाषण संपल्यानंतर जेव्हा ते पतीपत्नी दोघेच राहिले, तिने त्याला विचारलं, तुला जे ठाऊक होतं ते तू त्यांना सांगितलं का? नाहीस, कारण तुला त्या बाबतीत सगळं माहीत होतं. तो म्हणाला, मी जे काही जाणतो ते मला ठाऊक होतं, पण त्यांना जे ठाऊक होतं ते मला शांत बसून जाणून घ्यायचं होतं. याला जीवन म्हणतात हो ना. आणि हे खरंच एक उत्तम असं उदाहरण आहे की कधी कधी सगळं आपल्यालाच बोलायचं असतं. आणि तुम्ही असं सांगताय की आपल्या आसपासच्या माणसांचं आपण काळजीपूर्वक निरीक्षण करायला हवं आणि तेच आपल्यासाठी अधिक चांगलं असतं. मला आणखी काही सामर्थ्यवान मुद्दे तुम्हाला सांगायचे जे ब्रायन यांनी अलीकडेच माझ्या एका चर्चासत्रात सांगितले होते आणि त्यानंतर आम्ही पुन्हा भेटीस येतोय. पश्चातापाबाबतचे काही विचार मांडतोय, लिहून घ्या. तुमच्या शेजारच्या माणसाला सांगा तू हे लिहून घ्यायला हवंस. क्रमांक एक, पश्चाताप म्हणजे निरर्थक निर्णय आणि गमावलेल्या संधी यांचं विश्व. मी पुन्हा एकदा सांगतो, पश्चाताप म्हणजे निरर्थक निर्णय, निरर्थक विकल्पांची निवड आणि गमावलेल्या संधींचं विश्व. म्हणूनच तुम्हाला तुमचं जीवन पश्चातापापासून मुक्त जगायचं असेल, ज्या विकल्पांची आपण निवड करतो ते निर्णायक असतात. हे निश्चित करणे की ज्या संधीचा आपण अर्थ लक्षात घेणार आहोत ती निर्णायक आहे. पश्चातापाच्या विरुद्धचा बचाव हा प्रतिक्रियाक्रम नसून कार्यक्षमतेच्या बाजूचा असतो. ती म्हणजे निवड करणं. मी चांगले निर्णय घेणार आहे. मी योग्य निर्णयच घेणार आहे. मी असे निर्णय घेणार आहे ज्या देवाचा सुज्ञपणा प्रतिबिंबित होत असतो. क्रमांक दोन, सगळ्यांनी ऐका, क्रमांक दोन, क्रमांक दोन, पश्चाताप म्हणजे मनाचा छळ, मनाचं दुःख आणि जीवाचा छळ. 1 तिमोथी 6:10 अशा माणसाबद्दल सांगताय जे अगदी जखडले जातात. संपत्ती आणि पैसे कमावणं यातच ते अडकून पडलेले असतात. पैशाबाबतचा एक वाईट आत्मा त्याला लाभलेला असतो. काहींपाशी तर इतका असतो की त्यांच्या विश्वासापासून त्यांना तो दूर घेऊन जात असतो. वचन सांगतं की अखेरीस ते स्वतःला भोसकून घेतात. ते स्वतःला पुष्कळशा खेदांनी भोसकून घेत असतात. पश्चाताप हेच करत असतो, स्वतःला भोसकून घेत असतात. पश्चातापाने स्वतःलाच भोसकून घेत असतात आणि पश्चाताप दुसऱ्या कुणाला तरी भोसकत असतो. म्हणजेच मनाचं दुःख आणि आत्म्याच्या छळासारखं असतं. पश्चाताप विचार मार्गाला अंधुक करायला सुरुवात करतो. तो तुमच्या आकलन शक्तीवर पुन्हा परिणाम करायला लागतो. दृष्टिकोनावर देखील परिणाम करतो. तो तुमच्या मनाशी खेळतो. तो तुमच्या आत्म्याचा छळ करतो. त्याची तुम्हाला मदत होणार नसते. ऐका नीट, हा एक सल्ला तुम्ही ऐकावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही केलेल्या चुकांचा जेव्हा प्रश्न असतो
तेव्हा तुमच्याने त्या दुरुस्त करणं शक्य असेल तर दुरुस्त करा आणि पुढे जा। हो आता नीट ऐका, जर त्या दुरुस्त करणं तुमच्याने अजिबात शक्य नसेल तर तुम्ही देवाशी सलोखा निर्माण करा, तुम्ही स्वतःशी सलोखा निर्माण करा आणि पुढे जा। पण तुम्ही काही करा, तुम्हाला पुढे जावंच लागतं। तुम्ही नीट ऐकलंय का? तुम्ही काही करा, तुम्हाला पुढे जावंच लागतं। पश्चाताप तुम्हाला भूतकाळातच अडकवून ठेवून गतायुष्यात डोकावत ठेवत असतो। फिलिपायकरास तिसऱ्या अध्यायातलं 21वं वचन असावं। तुम्ही जाणताच ते वचन पौल सांगतो मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढील गोष्टींकडे लक्ष लावून मी धावतो। तुम्हा काहींची स्मरणशक्ती खूपच चांगली आहे, तुम्ही अधिक चांगली स्मरणशक्ती विकसित करायला हवी। तुम्ही तुमची स्मरणशक्ती तीव्र करायला हवी। ज्या देवाची आपण सेवा करतो त्याची स्मरणशक्ती तर आश्चर्यकारक असते। क्षणभर याचा विचार करा, पूर्व पश्चिमेपासून जितकी दूर आहे तितकी दूर तुझी पाप मी तुझ्यापासून दूर केली आहेत। किती दूर? पूर्व पश्चिमेपासून जितकी दूर आहे तितकी दूर मी तुझी पाप तुझ्यापासून दूर केली आहेत। देवाची स्तुती असो। ब्रायन, तुमच्या शिकवणीचे ते छोटेसे भाग दाखवण्यापूर्वी आपण बोलत होतो की आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ही ज्ञानाचा अनुभव कशी होऊ शकते। आपण जिथे जिथे जातो तिथे आपण शिकत राहायला हवं। आपण काय करू शकतो? तर आपल्या चुकांपासून आपण शिकू शकतो। आणि माझ्या मते तुमच्यापाशी आणखीन एखादं खरोखरच चांगलं वैयक्तिक उदाहरण आहे तुमच्या मुलांच्या बाबतीतलं, जे तुम्ही आमच्या चर्चासत्रात सांगितलं होतं ते जरा आम्हाला सांगा। चुकांबाबत म्हणत असाल तर मी खूप सांगू शकतो, कारण एवढ्या वर्षांमध्ये मी खूप केले आहेत। पण देवाचे आभार, त्याच्यावर मात करण्याचा मला माझा मार्गही सापडला आहे। ज्या गोष्टींविषयी तुम्ही बोलतात, विशेषतः माझ्या एका मुलाविषयी होती, आणि आता ती मुलं मोठी झाले, 26 आणि 23 वय आहे त्यांचं। पण माझी मुलगी काही सिनेमा कॅसेट्स पाहत होती, आणि खरं म्हणजे तिने ते का निवडलं होती कोणास ठाऊक, पण ती तिथे बसली होती आणि मी त्या खोलीतून जाताना माझ्या कानावर आवाज पडला। तो खरंच राक्षसासारखा वाटला, दरडावल्यासारखा। मी तसाच राहिलो। ती लहान पोरं, त्यामुळे मी TV पाहिलं, आणि तो राक्षस नावाचा जुना सिनेमा होता आणि छोटासा मुलगा, त्यावेळी माझ्या मते 3 वर्षांचा असावा। आणि मी त्याला विचारत होतो की त्याच्या हातावर सगळीकडे काय लावलं आहे, आणि त्याचं जे चित्र होतं त्यानेच माझं लक्ष वेधून घेतलं। आणि कारण ते त्याचे छोटेसे हात असे वर धरून तिथेच उभा होता आणि निष्पाप दिसत होता, आणि त्याला जे काही सांगायचं होतं ते सांगितल्यावर मी म्हटलं, सत्य काय ते तुम्हाला सांगितलंच नाहीस। आणि त्याच्या चेहऱ्यावर जो काही भाव होता त्यानेच मला पराभूत केलं होतं, त्यामुळे मी पुढे काही पाहूच शकलो नव्हतो। साधारण त्याच क्षणी काही आव्हानांमध्ये तो खात्रीचा बनताना तुम्हाला दिसतो। आता त्याचा खूपच छान चाललंय। आमचा एक युवा पालक आहे तो, पण जीवनातली त्याची प्रगती बघता त्या क्षणी मला मनात येतं माझ्या मीच त्याच्या आत्मविश्वासावर परिणाम केलेला आहे, त्यामुळे मी पश्चातापाच्या या मार्गाने पराभूत व्हायला लागलो। पण मग मी स्वतःलाच आठवण करून दिली, थांब जरा, तुझी मुलं प्रगतीपथावर आहेत। सत्य म्हणजे एक वडील या नात्याने मी पराकाष्ठा केली होती, त्यामुळे माझ्या मुलांशी खूपच छान नातं आहे। माझ्या मते तुम्ही जर पश्चातापात जगायला लागलात आणि चुकांवरच लक्ष केंद्रित करायला लागलात, तर तुम्ही केलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टी दिसेनाशा होतात। आणि वस्तुस्थिती ही असते, बहुतांश पालक हेतुपुरस्सर मुलांना बिघडवत नसतात, ते त्यांच्या परीने पराकाष्ठा करत असतात त्यांच्या जीवनाची उभारणी करण्याची। म्हणजेच सगळ्या चुकीच्या गोष्टीवरच पश्चाताप लक्ष केंद्रित करत असतो। पालकत्व आणि पालकांच्या चुका याबद्दल बोलायचं झाल्यास बऱ्याचशा माणसांना एक प्रमुख काळजी वाटते। खास करून हल्लीच्या आपल्या समाजातल्या लोकांना, मी वैयक्तिकरित्या अशा कित्येक माणसांना ओळखते जे स्वतःच अगदी छळ करत असतात की ते चांगले पालक आहेत की नाही आणि योग्य पर्यायांची निवड करतायत की नाही। आणि माझ्या मते आपण लक्षात घ्यायला हवं की देवाने माणसाला एक महान क्षमता दिलेली असते उभारी घेऊन मात करण्याची। माझं संगोपन हे भयानकरित्या झालं होतं, हे मी जाणते। माझे वडीलच माझं लैंगिक शोषण करत होते, पण आता माझं स्वरूप खरंच खूप चांगलं झालंय असं मला वाटतं, आणि त्यासाठी दीर्घकाळ लागला। शिवाय प्रवासही खूप खडतर होता आणि त्या गोष्टी चांगल्या होत्या असं नाही वाटत, पण त्या गोष्टी जर घडल्याच नसत्या तर माझं आयुष्य वेगळं असतं। पण आपण जेव्हा देवावर विश्वास ठेवतो तेव्हा तो भलंच करत असतो। माझ्या बाबतीत घडलेल्या वाईट गोष्टी ज्या होत्या त्यातून त्याने चांगलं निष्पन्न केलं, कारण लोकांच्या कितीतरी सेवेचा
आता तोच पाया आहे आणि माझ्या मते तुम्हाला जितकी अधिक मात करावी लागते तितका अधिक गहन कधी कधी तुमचा स्वभाव होतो. त्यामुळेच हल्लीच्या पालकांना मला मनापासून सांगायचं की प्रत्येक गोष्ट जरी त्यांनी परिपूर्णरित्या केली नसली तरी स्वतः बाबतीत इतके दुःखी होऊ नका. अगदी खरं. पालक या नात्याने आपण जे निर्णय घेतो ते महत्वाचेच असतात आणि प्रामाणिकपणे सांगतो ते आपल्या मुलांवर कुटुंबियांवर परिणाम करू शकतात. पण मुलांच्या बाबतीत एक प्रमुख गोष्ट मी शिकलो की त्या सर्वांनाच देवाने एका मुक्त इच्छेने निर्माण केलंय आणि मला खात्री आहे तुम्ही सुद्धा जाणता की एका कुटुंबात ते सगळे वेगवेगळे असतात आणि ते सगळे आपापले निवड स्वतःच करतात. माझा भाऊ आणि मी एकाच बेडरूममध्ये वाढलो असलो आणि दोघांवर सारखे संस्कार झाले असले तरी जीवनात आम्ही दोघेही पूर्णपणे भिन्न दिशांना गेलो आणि मला वाटतं आपण त्या सगळ्यात आपल्याशीच मुकाबला करतो, स्वतःवरच प्रहार करतो आणि त्या गोष्टीवरून पश्चाताप दग्ध होतो. आजच्या कार्यक्रमाचा शेवट करण्यासाठी हा खूप चांगला मुद्दा आहे कारण मला कल्पना आहे प्रेक्षकांपैकी कित्येक जण असेल जे स्वतःलाच अशा गोष्टींसाठी दोष देतात जी खरं तर त्यांच्या मुलांची निवड होती आणि अपरिहार्यपणे त्यांनी केलेली अशी गोष्ट नसतेच ती. तुम्ही तो विषय काढला ते चांगलं झालं कारण मी जाणते काही गोष्टी अशा असतात ज्यांना आपण जबाबदार असतो पण सैतानाला निश्चितच आवडतं आपल्याला जबाबदारीची खोटी जाणीव द्यायला आणि तो आपलाच दोष असं भासवायला आणि आपल्याला तो कायम दोष देण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या मुलाचं तुम्ही योग्य संगोपन करू नाही ते चुकीची निवड करू शकतात पण बायबल आपल्याला आश्वासन देतं की अखेरीस ते परत येतातच आणि ते सत्य असतं. माझ्या मते आपण जेव्हा एखाद्या मुलाचं योग्य संगोपन करतो तो अत्यंत खडतर अशा काळातून जातो तरीही त्यांच्याकडे एक असा पाया असतो की ते परत येतात. आमचं तुमच्यावर प्रेम आहे. उद्या पुन्हा भेटण्यासाठी आशेने वाट पाहतोय. देवाची स्तुती असो. जॉयस मायर सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा किंवा joysmayer.org ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत.